नमस्कार, मी मधुराणी गोखले प्रभुलकर. स्नेहबंधच्या सर्व रसिकांचं मी आजच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करते. सगळेचजणं तुम्ही आत्ता घरी असणार आहात लॉकडाऊनमुळे, आणि आपला संपूर्ण देश, हे सारं जगच आज एका विचित्र संकटाला आपण सगळेजणं सामोरं जातो आहोत. कुठल्या तरी देशामध्ये एक छोटासा विषाणू तयार होतो आणि सगळ्यांचंच आयुष्य उलटं पालटं करून टाकतो. एक कायमची भीती आपल्या मनात बसवून जातो. हे 15-20 दिवसांपूर्वी आपल्याला कोणाला वाटलंही नव्हतं की असं काही होईल. हा आयुष्यात एक अचानक मोठा आलेला बदल आहे, आणि त्यातनंच तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्या. तुम्हाला हा जो थोडा ताण असेल, भीती असेल, ती माझ्या परीने घालवता येईल का असा मी विचार करते, आणि म्हणून मी गप्पा मारायला आली आहे. हळूहळू एक एक जण येत आहेत. हाय विनायक, हाय डॉक्टर विशाखा, हाव आर यू? सध्या तुमचं काय काय रुटीन आहे हे मला जरूर कळवा या लॉकडाऊनमध्ये, कारण मला असं वाटतं की सध्या मी तरी अरुंधती झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते दिवसभर आता जेवायला काय करायचं आहे, आता घरात कुठलं काम पडलं आहे, ह्याचाच विचार सतत असतो. बाकी कुठले विचार करायलाच वेळ मिळत नाही. संपूर्ण घराला बांधून घेतलं आहे मी. इतके दिवस मानसी अभ्यंकर, बऱ्याच वर्षांनी आई कुठे काय करते या मालिकेतून तुम्ही शीर्षक भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहात. मनात नेमक्या काय भावना आहेत? हो, बऱ्याच वर्षांनंतर मी ॲक्च्युली सिरियल करते. मध्ये काही वर्ष केली ना, 2-3 कारण होती. एक तर माझी मुलगी लहान होती, ती आता 7 वर्षांची आहे, आणि डिपेंड, त्यामुळे मला हा निर्णय घेता आला. त्यात माझ्या नवऱ्याचा प्रमोद प्रभुलकर, प्रमोदचा खूप सपोर्ट आहे. पहिल्यांदा जेव्हा मला भूमिकेसाठी विचारलं गेलं तेव्हा स्वरालीकडे बघून मी तत्काळ नाहीच सांगितलं होतं, पण प्रमोदला मी सहज जाता जाता सांगितलं की असं असं मला विचारलं होतं, आणि मी नाही सांगितलं आहे. तर तो म्हणाला, नाही, इतकी महत्त्वाची भूमिका आहे तर मी स्वरालीकडे बघतो, तू करायला हवीस. आणि मला मी हा रोल करती ह्याचा खूप अभिमान आहे, कारण आत्तापर्यंत आई हा आपल्या संपूर्ण कुटुंबसंस्थेचा एक मोठा आधार असूनही आईवर केंद्रित अशी मालिका झालीच नव्हती. आणि आई हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा आहे. आई हा संपूर्ण सृजनाला जोडणारा धागा आहे, आणि तिची भूमिका मला करायला मिळतीय, आणि त्यानिमित्ताने मला खूप उत्तम अनुभव पण येतात. त्यामुळे मला खूप छान वाटतं ही सिरियल करताना. विनायक विचारतायत, नाटकात काम करायला आवडेल का? नाटकात काम करायला आवडेल म्हणजे काय, प्रश्नच नाही. ही सिरियल सुरू होण्यापूर्वी मी 2 नाटकं केली गेल्या 2-3 वर्षात. एक म्हणजे भूमिका, विनीता पिंपळखरे लिखित दिग्दर्शित, आणि गिरीश परदेशी हा NSD सारख्या इन्स्टिट्यूटमधनं पासआउट झालेला एक उत्कृष्ट ॲक्टर आहे. त्याच्याबरोबर आम्ही दोघंच होतो याच्यामध्ये, आणि प्रायोगिक होतं आहे, दीर्घांक होता. खूपच मजा आली, आणि खूप वेगवेगळी, एकाच नाटकात मला वेगवेगळे कॅरेक्टर्स म्हणण्यापेक्षा एक वेगळ्याच पद्धतीचं ते नाटक होतं, ते करायला मजा आली. खूप खूप डेव्हलप झाले मी वेगळ्या पद्धती. आणि दुसरं नाटक जे मागच्या वर्षी मटा सन्मान आणि झी गौरवला प्रायोगिकमध्ये पहिलं आलं, ते काजव्यांचं गाव, प्रदीप वैद्य लिखित दिग्दर्शित, तेही अत्यंत उत्तम संहिता होती. माझाही रोल उत्तम होता, आणि नाटकं मी सातत्याने करते आणि ह्यापुढेही करायची इच्छा आहे, कारण नाटकाची मजा वेगळी असते. मंजुषा विचारते, हाय, तुझी सिरियल आम्हाला खूप आवडते, थँक्यू. संतोष विचारतो आहे की अकॅडमी चालू का? हो, ऑफकोर्स, आमची ॲक्टिंग अकॅडमी आहे, मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया. असंख्य स्टुडंट्स त्याच्यातनं दरवर्षी बाहेर पडत असतात, आणि प्रमोद मेनली ती सांभाळतो. पुणे मुंबई दोन्हीकडे आहे, कोथरूडला आहे, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला आहे, आणि मुंबई ठाणे आणि दादर 2 ठिकाणी आहे.
आणि आज आपल्या टेलिव्हिजनवर मेन रोलमध्ये असंख्य चेहरे आपल्याला जे दिसतात त्यातले बरेचसे हे आमच्या अकॅडमीतनं आलेले आहेत. मग शिवानी बावकर असेल, ऋता दुर्गुळे असेल, शाश्वती पिंपळीकर आहे, खूप खूप जण आमच्या अकॅडमीचे आहेत. किती नावं घेऊ, आणि फक्त मेन लीडमध्ये असं नाही, छोट्या मोठ्या अनेक भूमिकांमधून ही सगळी मंडळी काम करत असतात आणि आमची कॉलर टाईट करत असतात. ओके, सचिन विचारतो आहे की लॉकडाऊनमध्ये काय करताय. लॉकडाऊनमध्ये मी मगाशी सांगितलं सचिन तसं की मी अरुंधतीची भूमिका करते, संपूर्ण वेळ गृहिणी आहे आणि घरात आहे, स्वयंपाक करते छान. आणि मला शोध लागला आहे नव्याने की मला बरा स्वयंपाक करता येतो. इतके वर्ष मी स्वयंपाक या गोष्टीत फार रस घेत नव्हते, पण मजा येते आता करायला. आणि घरातली कामं असतातच, जमेल तेव्हा काही वाचते, आई आहे माझ्याकडे त्याच्याबरोबर गायला बसते. ओके, लता विचारती आहे की कवितेचं पान या कार्यक्रमाविषयीचे अनुभव शेअर कराल का. इथे काही जणांना माहिती नसेल तर सांगते की कवितेचं पान नावाची वेबसिरीज मी जवळपास 2.5 वर्ष चालवली. मराठी कवितांचा प्रसार प्रचार व्हावा, आपल्या देशाबाहेर राहणाऱ्यांना सुद्धा आपल्या साहित्याशी कनेक्टिव्हिटी राहावी, जोडलेलं असावं त्यांनी, ह्या हेतूने मी तो सुरू केला. ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींबरोबर रंगवलेल्या कवितांच्या मैफिली आहेत. त्यात अगदी विश्वास नांगरे पाटील आहेत, सचिन खेडेकर आहेत, डॉक्टर श्रीराम लागू आहेत, असंख्य जण, असे 46 एपिसोड, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, नवीन काही कवी, काही दिग्गज कवी, नाधो महानोर, वैभव कवी सौमित्र, अशांबरोबर रंगवलेल्या सगळ्या मैफिली आहेत. आणि हा मला अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता. आणि खूप त्यानिमित्ताने मी खूप पुस्तकं वाचली, खूप कविता वाचल्या, आणि एक माणूस म्हणून, एक रसिक म्हणून मी नक्की समृद्ध झाले या सगळ्या प्रवासात. आणि माझा विचार आहे की लवकरच कवितेचं पान मध्ये काही भर घालावी या लॉकडाऊनचा उपयोग करून, कारण 46 एपिसोड नंतर मला मालिका आली आणि मी ते काम थांबवलं. पण आता हे लॉकडाऊन आहे तर कमीत कमी मला त्यानिमित्ताने काही कविता ऐकवायला आवडतील. जळगावला नक्कीच आम्ही स्वागत करू. सचिन जळगाव, मी भुसावळचा माझा जन्म आहे आणि जळगावला मी 1.5 वर्षांपूर्वी आले होते. माधवांबरोबर शूटिंग केलं होतं आम्ही कवितेचं पानचं त्यासाठी, आणि जळगावला मी नक्की येईन. हो अशोक, काळजी घ्या. प्रतीक्षा जाधव विचारते, तुमचा अभिनय खूप नॅचरल वाटतो, तर हा नॅचरल वाटावा म्हणून तुम्ही नक्की काय करता. मुळात माझी धारणा, माझी भावना हीच आहे की अभिनय करतो आहे असं वाटलं तर त्यात काय मजा आहे, तो नैसर्गिकच वाटायला हवा. आणि त्यामुळे त्या दृष्टीने, हाय मेघना, त्या दृष्टीने मी प्रयत्न करत असते. आणि ऑब्झर्वेशन, मला असं वाटतं की मी स्वतः काही अरुंधतीसारखी नाही आहे, पण अरुंधतीसारख्या असलेल्या इतर काही स्त्रियांच्या लकबी, त्यांची बोलण्याची पद्धत ही मी माझ्यामध्ये उतरवायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते सहज वाटतं. आणि आमचे दिग्दर्शक आणि संपूर्ण स्क्रिप्ट जी लिहिते आमची ती, आणि प्रोजेक्ट हेड नमिता वर्तक आणि डायलॉग रायटर मुग्धा, हे सगळ्यांचं हे कॉम्बिनेशन आहे, म्हणून तो अभिनय नॅचरल वाटतो. कारण जर डायलॉग खूप मेलोड्रॅमॅटिक लिहून आले तर ते इतकं सहज वाटणार नाही, त्यामुळे दिग्दर्शकाने जर खूप ओव्हर द टॉप करायला सांगितलं तर ते ऑब्व्हियसली नॅचरल वाटणार नाही. सो आमच्या टीमचं, सगळ्यांचं मिळून हे क्रेडिट आहे असं मला वाटतं. सॉरी, मी सगळ्यांचे प्रश्न नाही वाचले, कारण मध्येच आता मला एक कॉल आला आणि काही काही प्रश्न भरती जात आहे. तुमच्या आई कुठेचं टायटल अत्यंत सुरेख आहे, त्याच्या 2 ओळी ऐकायला आवडतील. ओके. पुसते पाणी डोळ्यांमधले, घास भरवते जी ती आई, बोल बो पडे शिकवीत सारे, बोल बो पडे शिकवीत सारे, जगदाखवते ती आई. हरीश,
तुम्ही माझा प्रश्न वाचलाच नाही, सॉरी, आता तो परत वरती गेला. परत विचारशील का हरीश काय स्पेशल बनवलं एवढंच मला दिसतंय. तर डिशविषयी कदाचित तू विचारलं असशील तर हो, खूप गोष्टी मी ट्राय केल्या. छोले ट्राय केले मी परवा आणि ते खूप छान बनवले. आजकाल ते डॅल्गोना कॉफीचं खूप फॅड आलं आहे, ती करून पाहिली. आणि शक्यतोवर कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये चांगले पदार्थ करायचा. अंडा करी केली मी परवा, ती उत्तम झाली. माझा प्रयत्न आहे कारण आपण सतत बाहेर जाणं, कोथिंबीर संपली म्हणून, हे संपलं म्हणून, ते संपलं म्हणून जाऊ शकत नाही. आम्ही ठरवून आठवड्याभरात एकदा कधीतरी मी आणि माझा नवरा मिळून लिस्ट काढून जवळपासच्या दुकानातनं हव्या त्या गोष्टी घेऊन येतो. सो हाय वैशाली, शीतल हाय, तू ॲक्टिंग खूप छान करतेस, थँक्यू. धीरज, धीरज विचारतोय तुमच्या, हो धीरज, मी पण कवितेचं पान आता नव्या पद्धतीने कसं करायचं ह्या विचारात आहे आणि लवकरच मी सुरू करेन. मेघना सहस्त्रबुद्धे विचारते की आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून एखादी कविता ऐकवशील का ज्यांनी मनोधैर्य वाढेल. मेघना सॉरी, मी आत्ता नेमक्या काही कवितांच्या वह्या इथे, त्यामुळे पण एखादी कविता छोटीशी तुला ऐकायला आवडेल मला, जी आठवती आहे ती आत्ता, की जी कदाचित तुझ्याबरोबर तुझी लहान मुलं ऐकत असतील तर त्यांनाही आवडेल. विंदा करंदीकरांच्या ज्या म्हणायला बालकविता आहेत पण मोठ्यांच्याच आहेत त्या, की परीचा पडला दगडावर पाय. मला वाटतंय सहभावना माणूस कशी शिकतो, कारण आज आपण इथे बसलेलो आहोत अत्यंत सेफ आपल्या घरांमध्ये, पण अनेक असंख्य लोक जी खरंच देवदूतासारखी आपल्यासाठी काम करत आहेत, ह्या रोगाला परतवून लावण्यासाठी खूप झटत आहेत, तर त्यांच्यामध्ये ही जी सहभावना आहे त्याविषयी त्यांना डेडिकेट करणारी कविता आहे, की परीचा पडला दगडावर पाय. दगड म्हणाला आय आय, परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परीजड. दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा दहा. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी, तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. तर मला असं वाटतं की मुलांमध्ये ही सहभावना, ही संवेदनशीलता जागवण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी ही खूप उत्तम कविता आहे. पुढच्या वेळेला मी लाईव्ह येईन तेव्हा डेफिनेटली काही कवितांचे ढीक बरोबर घेऊन येईल आणि मेघना तुला नक्की ऐकवेन. संदीप विचारतोय, काही दिवसांपूर्वी गाणं शिकण्याचा तुमचा व्हिडिओ बघितला, प्रमोद सर कधी तुम्हाला जॉईन होत नाहीत काय? नाही नाही, प्रमोदला शास्त्रीय संगीतामध्ये एवढी रुची नाही आहे, पण तो सुरेल आहे, आम्ही कधीतरी एकत्र गातो, पण आम्हाला रियाजामध्ये वगैरे तो जॉईन नाही होत. रुपाली विचारते, तुमची फेवरेट मालिका कोणती आहे, त्यात तुम्ही काम केलं आहे? ओके, माझी फेवरेट मालिका अर्थातच आई कुठे काय करते, ज्यात मी काम केलं आहे आणि करते आहे, सो आणि मी खूप एन्जॉय करते. राजेश म्हणतो आहे की होप एव्हरीथिंग इज फाईन विथ यू. येस, एव्हरीथिंग इज फाईन, थँक्यू, अँड यू ऑल्सो टेक केअर. गौरव म्हणतोय की मी कवितेचं पानमुळे तुम्हाला जास्त ओळखतो, तुम्ही मुलाखती सुंदर घेता, काही टिप्स? मुलाखती सुंदर घेता, काही टिप्स? मला असं वाटतं की मुलाखती ह्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर मी घेतल्या, जसं की रंगपंढरी नावाची पण माझी एक वेबसिरीज आहे, तीही बघा. त्याच्यात मोठमोठ्या थिएटर पर्सनॅलिटीज म्हणजे रंगकर्मींच्या, नटांच्या, खूप सिनियर नटांच्या, अगदी विक्रम गोखले, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी, स्वाती चिटणीस आणि दिग्दर्शक अनेकांच्या घेतल्यात. पण मला असं वाटतं की तुमची तयारी जेवढी उत्तम असेल, तुमच्याकडे प्रश्न असतील, आणि मला असं वाटतं की माझा एकच एक प्रयत्न असा असतो की आपण मुलाखतकाराच्या जेव्हा खुर्चीत बसतो तेव्हा आपण कुठल्या खुर्चीत बसलो हे विसरायचं नाही. तुम्हाला, तुमच्याकडे जो गेस्ट आला आहे त्याचं पूर्ण रिस्पेक्ट, आणि त्याला बोलतं करण्यासाठी तुम्ही बसलेला आहात त्याची जाणीव सतत ठेवायची, आणि त्यांना जास्तीत जास्त बोलू द्यायचं, हा एकच मंत्र मी तुला सांगेन, की जेणेकरून बोलणारा अधिक कम्फर्टेबल होतो आणि ऐकणाऱ्याला जास्त मजा येते. दीपक थँक्यू. अनुराधा पुरंदरे म्हणते मॅम हाय अनुराधा. प्रांजल शिंदे म्हणते हॅलो मॅम, नवरा माझा नवसाचा मधली विजय ऍक्टिंग
नाही ती ॲक्टिंग वगैरे असं करून दाखवता येत नाही मला, आणि त्या गोष्टीला आता खूप वर्ष झाली त्यामुळे मला काही आठवत नाही आहे. पण तू मला छान आठवण करून दिलीस नवरा माझा नवसाची प्रांजल, आणि थँक्यू फॉर दॅट. तो फार अविस्मरणीय होता. आम्ही संपूर्ण अनुभव आम्ही जवळपास 20 दिवस सगळेजणं एकत्र होतो आणि शूट करत होतो, आणि त्यानिमित्ताने अत्यंत लहान वयात मला अशोक मामा, सचिनजी, सुप्रियाताई अशांसारख्यांचा सहवास मिळाला, त्यांना जवळून पाहता आलं, त्यांची क्षमता पाहता आली, आणि ते सगळा खूप मोठा लर्निंग एक्सपिरियन्स होता. सॉरी मधुराणीजी चुकून, नो प्रॉब्लेम संजीवनी. सो त्यावेळेच्या काही आठवणी मला नवरा माझा नवसाच्या सांगता येतील की आम्ही सगळेच जण नवीन होतो आणि सुरपाजी अगदीच पहिली फिल्म होती. पण प्रदीप काळे तुमची प्रतिमा म्हणजे आई, बस एकच शब्द पुरेसा, थँक्यू. आणि आम्ही पहाटे 5 उठून शूटिंग करायचो आणि दिवसभर पहाटे पॅकअप म्हणजे सनसेट होईपर्यंत आम्ही दिवसभर शूट करायचो. आणि 2 बसेस असायच्या, ज्यांचे सीन्स असायचे ते त्या शूटिंगच्या बसमध्ये असायचे आणि ज्यांचे नसायचे ते मागच्या एका रेस्ट घेण्यासाठीच्या बसमध्ये असायचे, आणि ते दोन्ही बसेस कंटिन्युअस मागे मागे फिरत असायचे. एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. मला तुमचं नाव खूप आवडतं, थँक्यू. ताई यू लुक डॅम ब्युटिफुल, थँक्यू थँक्यू. गौरव तुम्ही आजपर्यंत घेतलेल्या मुलाखती कशावर उपलब्ध होतील? गौरव कवितेचं पान ही वेबसिरीज आहे. तू यूट्यूबवर गेलास आणि कवितेचं पान टाईप केलंस तर तुला हे सगळे 46 एपिसोड जसे दिसतात तसेच रंगपंढरी नावाचं चॅनल आहे. त्याचा डायरेक्टर प्रोड्युसर हा सिंगापूर बेस्ड आहे, योगेश तडवळकर त्याचं नाव आहे, आणि तो तिथे पण नाटक करतो, थिएटर करतो. मुळात अर्थातच तो भारतीय आहे, मुंबईचा आहे. सो त्यांनी ह्या सगळ्या मुलाखती शूट केल्या आहेत, मी त्या घेतल्या आहेत मुलाखती, आणि त्यांनी सगळ्यांना यूट्यूबवरती अवेलेबल केल्या आहेत. तर तुम्ही नाटकाचे किंवा अभिनयाचे अभ्यासक असाल तर या सगळ्या मुलाखती तुम्ही जरूर यूट्यूबवर तर जा आणि रंगपंढरी टाईप करा, तुम्हाला सगळ्या मुलाखती दिसतील. तुकाराम तुम्हाला लाईव्ह पाहायची खूप इच्छा होती, आता मी आली आहे लाईव्ह. नितीन विचारतोय की प्रशांत मोरेची कोणती कविता आवडते? प्रशांत मोरेंच्या कविता मी नाही वाचलेल्या, तुम्ही जर मला पाठवल्यात तर मी तुम्हाला सांगू शकेन. हॅलो विजयंता म्हणतो आहे की प्लीज प्लीज रीड माय मेसेज. ओके, हाय हाय विजयंता, सॉरी खूप मेसेजेस आल्यामुळे मला नाही वाचता आलं. अमरजित देशपांडे म्हणतोय माझी आई खूप मोठी फॅन आहे, थँक्यू थँक्यू सो मच. मध्ये मला असं वाटतं काहीतरी कारणामुळे थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं आता, आणि मला प्रश्नही दिसत नव्हते, स्क्रोल होत नव्हते. आता मी तुम्हाला दिसते आहे का सगळ्यांना? आत्ताही मला असं वाटतं हँग झालं आहे. हो आपण सगळेच जण या संकटातून लवकर बाहेर पडू. प्रदीप काळे म्हणतात मी व सौ निलिमा माझी पत्नी ही मुलाखत पाहत आहोत, तुमची भूमिका मला फार आवडते, तुम्हाला पाहायला की छान वाटतं, थँक्यू सो मच. अमरजीत देशमाने म्हणतोय की माझ्या आईचं नाव घ्या ज्योती देशमाने, ज्योतीताई नमस्कार, आणि अशीच आमची सिरियल पाहत राहा, थँक्यू. रमा म्हणते की खूप छान भूमिका, थँक्यू थँक्यू सो मच रमा.
हॅलो दिनकर, हाय. प्राची प्राची साठे पावगी मला विचारते निवेदनासाठी टिप्स देणार. ताई, निवेदनासाठी टिप्स. निवेदन म्हटलं जरी ना, तरी त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे अशा स्पेसिफिक टिप्स कशा देणार. मी निवेदिका असण्यापेक्षा जास्त मुलाखती घेतल्या आहेत, आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं की तुमचा अभ्यास असायला पाहिजे चांगला उत्तम, आणि स्क्रिप्टवरती छान काम झालेलं असलं पाहिजे. ही महत्त्वाची टिप. आणि जरी स्क्रिप्ट आपलं तयार असेल, पाठ असेल, तरी आपण उत्स्फूर्तता सोडता कामा नये. हा प्रश्न आपण ठरवला आहे मनात, तरी त्याच वेळेला सुचला आहे असं ते दाखवणं, ती उत्स्फूर्तता ठेवणं ही निवेदनातली किंवा मुलाखती घेण्यामधली मजा असते. आणि प्रसंगावधान, एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखादं उत्तर दिल्यानंतर त्याच्यावर जर काहीतरी एक मस्त ट्विस्ट प्रश्न सुचला, तर तो डेफिनेटली विचारून त्याची रंगत कशी वाढवायची हे प्रसंगावधान असतं. हीच माझी मैत्रिणीचा खूप छान निवेदन करत होता. थँक्यू सुनील नाटेकर. मी आज इथे कविता घेऊन नाही बसली आहे, पण सुनील तरी विंदांचीच एखादी कविता ऐकवते की पंढरपूरच्या वेशीपाशी एक होती शाळा. पंढरपूरच्या वेशीपाशी एक होती शाळा, सगळी मुले होती गोरी एक कुट्ट काळा. खूप करतो दंगा मस्ती, खूप करतो दंगा मस्ती, खोड्या काढण्यात आहे अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. नितीन गांगुर्डे म्हणतात की उत्तर द्या, की नितीन मी तुमचा प्रश्न मिस केला असेल, मला परत पाठवा प्लीज. आनंद म्हणतात लुकिंग नाईस, थँक्यू मॅम, ऑल द बेस्ट. जेव्हा तुमचं कोणतं इमोशनल सीन येतो तेव्हा माझे आईचे डोळे पाण्याने भरतात. हो, स्वाभाविक आहे, कारण प्रत्येक स्त्रीची, गृहिणीची व्यथा मांडणारी ही मालिका आहे, त्यामुळे असे अनेक प्रसंग असतात की ज्याच्यात मला आपण ग्लिसरीन न घालता मी रडते, कारण त्या भावनांशी, त्या संवेदनांशी शकते. मॅम माझी कमेंट, संदीप मिरॅकल्सच्या येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल प्लीज काही सांगा. मिरॅकल्स अकॅडमी आमची चालू आहे, आणि प्रमोद पुढची फिल्म लिहितो आहे, लवकरच त्याच्याविषयी तुम्हाला कळेल. गौरव म्हणतो आहे वाह वाह सुंदर, येस. अनुराधा पुरंदरे म्हणतात मला म्हणून मी मैत्री म्हणतो आहे याचा चार ओळी. अच्छा, चहाच्या कपासोबत त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. चहाच्या कपासोबत त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला, ती भांबावली. लग्न झालंय, मुलं मोठी, सगळं छान चाललंय म्हणाली. हीच कविता म्हणतेस ना तू? मी कधीतरी नक्की ऐकवीन अख्खी कविता, कारण ती जर ऐकवत राहिले तर मग बाकीच्यांचे प्रश्न घेता येणार नाहीत आणि सगळे नाराज होतील. प्राची म्हणतेय की तुझी इंद्रधनुष्य मालिका आठवती. हो, आणि गंमत म्हणजे प्राची ती यूट्यूबवरती आहे, आणि ह्याचा शोध मला आत्ताच 15 दिवसात लागला, आणि मलाही ती बघायला फार मजा येते, कारण खूप वर्ष झाली, ती माझी पहिली मालिका होती, आणि माझी आणि माझ्या नवऱ्याची भेट त्या मालिकेमुळेच झाल्यामुळे ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. थँक्यू सुप्रिया. आणि रोहित राऊत म्हणतो आहे कविता खूप छान होती. थँक्यू रोहित. प्रिया काळे, हाय हाय प्रिया. गणेश विचारतोय लातूरच्या लोकांना जरा सांगा, घरात राहिला तुमची तुमचं तरी ऐकतील, घरातच राहा आणि तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची, तुमच्या फॅन आहोत आम्ही मॅडम. गणेश लातूरच्या काय सगळ्यांनाच सांगणं गरजेचं आहे की घरात राहा, कारण तेवढंच आपण करू शकतो. आत्ता आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे, तेव्हा सातत्याने आपलं सरकार, पोलीस, हे सगळ्यांना आपले जे सांगतायत ते प्लीज ऐका आणि घरात राहा. धनंजय म्हणतात की भूमिका सुंदर. थँक्यू थँक्यू. स्वाती म्हणते तुम्ही छान काम करतात. तर मॅम स्वतःला पॉझिटिव्ह कशा प्रकारे ठेवायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे प्लीज मॅम सांगा. ओके मी सांगणं म्हणजे, पण हो, आत्ताची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला मध्ये अधे डिप्रेस्ड वाटेल आणि समोर अंधकार आहे असं वाटेल, ह्या लॉकडाऊन कधी उठणार आहे,
गेल्यानंतर काय होणार आहे, लॉकडाऊन उठल्यानंतर सुद्धा कितपत कशी परिस्थिती असणार याची भीती प्रत्येकाच्या मनात आहेच. मलाही कधी कधी खूप सुन्न व्हायला होतं, बातम्या ऐकल्यावरती फार अस्वस्थ वाटतं. पण अशा वेळेला मला असं वाटतं की आपल्या अत्यंत जवळच्या मित्राशी मैत्रिणीशी तुम्ही बोला, घरातच कोणाशी तरी मन मोकळं करा आणि एकमेकांना धीर देणं गरजेचं आहे की हेही दिवस जातील आणि हा काय विषाणू पृथ्वी नष्ट करू शकणार नाही एवढी त्याच्यात ताकद नाही, त्यामुळे हा कधी ना कधीतरी नष्ट होईल. प्रत्येक एपिडेमिक, प्रत्येक साथ ही कधीतरी लयास जाते तशी ही जाईल. सो डोंट वरी आणि स्वतःला धीर देत राहा. छान काहीतरी गाणं ऐक, छान एखादा पिक्चर पहा आणि चांगलं ऐका. मला असं वाटतं की डॉक्टर आनंद नाडकर्णी हे यूट्यूबवरती सातत्याने ह्याविषयी बोलतायत, त्यांची लेक्चर्स जरूर ऐका. तुम्हाला छान वाटेल असं काहीतरी ऐकत राहा, वाचत राहा आणि खचू नका, एवढंच मी सांगेन. प्राची विचारते, तुला प्रेक्षकांकडून मिळालेली लक्षात राहणारी बेस्ट प्रतिक्रिया कुठली? मापरे, प्रत्येक प्रतिक्रियाच खूप काय म्हणतात त्याला, स्पेशल असते, माझ्यासाठी महत्त्वाची असते. पण तरी मला आई कुठे काय करते जे पहिले काही भाग टेलिकास्ट झाल्यानंतरच मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या आठवड्यात मला एक फोन आला आणि अत्यंत असा क्षीण थकलेला आवाज होता. मला जाणवलं की हा कोणीतरी वृद्ध आजी बोलत आहेत आणि मी कानात सगळे प्राण आणून ऐकत होते की कोण बोलत आहे. तर म्हणे, तू खूप चांगलं काम करतेस, खूप संयत अभिनय करतेस आणि मालिकेसारख्या माध्यमात हा करणं खूप कठीण असतं, मला तुझं कौतुक करायचं होतं म्हणून मी फोन केला, नंबर शोधून फोन केला. मी विचारलं कोण बोलत आहे, तर सुमित्रा भावेंचा तो फोन होता आणि तो फोन मला त्या दिग्दर्शिका म्हणून खूप 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 आवडतात आणि त्या माझ्यासाठी माझ्या हृदयात त्यांचं एक वेगळं खूप आदराचं स्थान आहे. त्यांच्याकडनं आलेला फोन हा अविस्मरणीय होता आणि मला खूप मोठी पावती मिळाल्यासारखं वाटलं. त्याही नंतर विक्रम गोखलेंचा पण फोन आला सांगायला आणि असे अनेक फोन येत असतात आणि त्यामुळे माझं उमेद वाढते चांगलं काम करण्याची. थँक्यू संदीप, पंकज, प्रमोद सला, ओके, सौरभ माणिकवार विचारतोय, छान काम करता तुम्ही, थँक्यू. ओके, काही ओके. कृपाली विचारते की आईला घरात गृहित धरतात ते मला आवडतात नाही, तुमच्या पतीला पण चांगलं वटणीवर आणाल अशी आशा आहे. हो, या सिरियलमध्ये पुढे काय घडणार याची मलाही उत्सुकता आहे आणि डेफिनेटली काहीतरी चांगलंच घडेल आणि अरुंधतीकडनं, अरुंधतीला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना नक्की या गोष्टीचा पश्चाताप होईल, अशा घटना घडतील अशी मला खात्री आहे. या विषाणूनी माणुसकी शिकवली का तुम्हाला काय वाटतं? तर मला असं वाटतं की हो, आपण एकमेकांचा आदर करायला शिकलो मुळात, म्हणजे आपल्या जगण्याचाच आदर करायला आपण ह्या विषाणूमुळे शिकलो आणि आपुलकी माणुसकी ही वाढली ह्या सगळ्यामुळे, नक्कीच, निश्चितच. सुषमा म्हणते की मला तुझी भूमिका नेहमीच आवडत आली आहे, नवरा माझा नवसाचाबद्दल काय सांगशील? मी मग अशीच सांगितलं, खूपच आवर, म्हणजे काय म्हणतात, लक्षात राहील असं संपूर्ण 20 दिवसांचा तो जर्नी होता. फेवरेट टाईमपास काय प्राची? फेवरेट टाईमपास काहीच नाही, कारण टाईमपास करायला मला खरंच वेळ राहत नाही, कारण खूप घरात खूप कामं असतात आणि ती आजकाल आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, कोणी हेल्प नाही आहे म्हटल्यावर आपल्यालाच ती करायला लागतात आणि मुलगी आहे माझी, त्यामुळे तिच्याबरोबर खेळण्यात, आईबरोबर गप्पा मारण्यात वेळ जातो. मला टी व्ही पण फारसा मी बघत नाही, पण तरी काही माझ्या
आवडत्या वेब सिरीज आहेत त्या मात्र मी वेळ काढून नक्की पाहते. शिवरुद्र वाडकर म्हणतो, आई काय करते सर्वांना माहिती आहे, पण आपल्या भूमिकेतून आई कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी, सेवा, काम विना अपेक्षा करते हे सगळ्यांना समजते. खरं आहे, अगदी खरं आहे, आणि हाच या मालिकेचा हेतू आहे. मला तुमच्या सिरियलमध्ये खूप आणि खरं सांगायचं तर स्वतः मिलिंद सर ते जे भूमिका करतात ते स्वभावाने खूप मायाळू आहेत आणि साधे आहेत, पण तरी त्यांना ही भूमिका मिळाली आहे आणि ते अत्यंत चोख पद्धतीने वठवत आहेत. मला असं वाटतं तुम्हाला त्यांचा राग येतो हे त्यांना भूमिकेला मिळालेली किंवा त्यांच्या अभिनयाला मिळालेली दादच आहे असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू इरफान. अच्छा प्राची, तुला 6 वर्षाच्या जुळ्या मुली आहेत, बापरे. मला माझी मुलगी पण आत्ता जस्ट 7 झाली, सो ती पण तू एकटीला सांभाळायला मला कठीण पडतं कधी कधी, कारण त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर बापरे प्रचंडच त्यांना खूप त्रास होतो, कारण खाली खेळायला जाता येत नाही आहे, त्यांचं रुटीन बिघडलं आहे. सो मी एकीला कशीबशी सांभाळते, आम्ही सगळे मिळून, ॲक्च्युली आई माझी आणि प्रमोद पण आहे, तो दोघींना सांभाळते. हॅट्स ऑफ टू यू. वैजयंती, तुमचे अभिनंदन, प्रचंड आवडते मालिका आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. आणि विजया म्हणत आहेत की खूप छान अभिनय करता, थँक्यू. माझा प्रश्न मिस झाला असेल तर हां, विचारले होते की वैशालीने विचारलं होतं की गाणं जास्त आवडतं की अभिनय जास्त आवडतो. कट आउट केला, कारण दोन्हीचं स्थान माझ्या मनात इतकं खूप, त्यामुळे मला गाणंही खूप आवडतं, अभिनयही खूप आवडतं, कविताही खूप आवडतात. मी कवयित्री नाही, पण कविता वाचायलाही खूप आवडतात. मी त्यावेळेला जे हातात घेतलेलं असतं त्याच्यामध्ये मी तन्मयतेने, पण हे सगळंच माझ्या खूप खूप जवळचं आहे. फुलले रे क्षण माझे ऐकवा. ओके. हो 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 फुलले फुलले रे क्षण माझे, फुलले रे फुलले रे क्षण माझे, फुलले रे मेंदीने हो शकुनाचा मेंदीने सजले रे क्षण माझे, सजले रे फुलले रे क्षण माझे, फुलले रे. थँक यू. रंगपंढरी खूप सुंदर कार्यक्रम आहे. येस वीरेंद्र, खरंच सुंदर कार्यक्रम आहे. आणि तुम्ही याच्या किती मुलाखती पाहिल्यात आणि कुठली तुम्हाला आवडली ते मला ऐकायला आवडेल. आणि त्या घेतानाही माझ्यासाठी खूप खूपच छान अनुभव होता प्रत्येक मुलाखत, आणि प्रत्येकाने अत्यंत मोकळेपणाने आणि दिलदारपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. खूप 5-5 तास चाललेल्या या मुलाखतीत जवळपास प्रत्येकाच्याच, 3-3 तास 5 तास. सो तुम्हाला कुठल्या आवडलं ते कळ. गणेश थँक्यू, नवरा माझा नवसाचा खूप आवडतो. थँक्यू तुकाराम. अंजली नाईस सॉन्ग, थँक्यू. मला असं वाटतं की ह्या गाण्यावरच मी आजच्या गप्पांचा हा आपला सिलसिला थांबवते, कारण प्रतीक्षा म्हणते तुमच्या इंस्टाग्रामवरती फार फोटो नाही आहेत. ॲक्च्युली हे सगळं सोशल मीडिया हँडल करायला मला एवढं जमत नाही, पण मी आता हळूहळू प्रयत्न करणार आहे. सतत फोटो काढणं आणि ते पोस्ट करणं हा माझा स्वभाव नाही आहे आणि ते मला जमत नाही, पण
मी प्रयत्न करीन, कारण आजकाल सगळ्यांना ते वाटत असतं की आपण इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, टिकटॉक करायला पाहिजे, पण मला त्याच्यामध्ये एवढी काही रुची नाही, बट आय विल स्टील ट्राय. थँक्यू आणि थँक्यू, आपण परत भेटूया आणि गप्पा मारूया. धन्यवाद. जाता जाता एक फक्त गाणं ऐकवते, कौशल इनामदारनी कंपोज केलेलं, जे कदाचित ह्या वातावरणात तुम्हाला ऐकायला आवडेल. हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. थँक्यू, बाय बाय, सी यू सून.